नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद गंजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. जिल्हा स्तरावर कृषी न्यायालय स्थापन करण्याच्या हालचालींना वेग. विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांची बैठक. सदोष व निकृष्ट बियाणे, खते आणि पीक विमा या संदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. यासाठी भारतीय संविधानातील 323(2)(g) प्रमाणे न्यायाधिकरण तसेच जिल्हा स्तरावर कृषी न्यायालय स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा विधानभवन मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली. असे न्यायाधिकरण जिल्हा स्तरावर कृषी न्यायालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरेल. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण प्राधान्याने करता येईल असा विश्वास विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी व्यक्त केला. विधानमंडळ मुंबई येथे भारतीय संविधानातील 323(2)(g) प्रमाणे शेतकरी हितासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीत विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार श्री नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार श्री वीरेंद्र जगताप, कृषी विभागाचे सचिव श्री एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त श्री धीरज कुमार, विधानमंडळाचे सचिव श्री राजेंद्र भागवत, विधी व न्याय विभागाचे श्री भूपेंद्र गुरव, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री देवानंद पवार, डॉक्टर संजय लाखे पाटील यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत कृषी सचिव श्री एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली विधी व न्याय विभागाचे अधिकारी आणि विषय तज्ज्ञ यांची समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने 15 दिवसाच्या आत या संदर्भातील प्रारूप तयार करावे असे निर्देश यावेळी विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी दिले. प्रारूप तयार करताना सर्व बाजूंच्या मुद्द्यांचा सखोल परामर्श घेण्यात यावा अशी सूचना कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांनी केली. बी बियाणे, खते आणि पीक विमा यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण जिल्हा स्तरावर कृषी न्यायालय स्थापित करून शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवता येतील असे विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.